这个人这就是说的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 说सुरुवातीचा विषय झाला योगधनानी वासवदत्तेला पद्मावतीकडे सुपूर्द केलं इतपर्यंत कथाभाग झाला होता आणि त्यानंतर एक ब्रह्मचारी तिथे येऊन पोहोचतो आल्यानंतर तो आजूबाजूची परिस्थिती पाहून हा आश्रम आहे कशावरून अशा पद्धतीची रचना सांगत त्यांनी आश्रम ओळखण्याच्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या ज्यातून त्याला आश्रम आहे हे लक्षात आलं आणि मग जसा तो समोर आला तसं त्याला पहिल्यांदा लक्षात आलं की तो कंचुकीय वगैरे उभा आहे काही राजसेवक उभे आहेत तो म्हणतो अरे हे तर आश्रमातले लोक नाही पुन्हा थोडासा जवळ येतो त्याला यौगंधरायण दिसतो त्याला माहित नाही हा यौगंधरायण आहे पण साधूच्या वेशात आहे म्हणतात हा आश्रमातलेही लोक आहेत तो आणखीन जवळ येतो आणि मग त्याला या सगळ्या स्त्रिया दिसतात तो एकदम थबकतो अरे बापरे महिला आहेत इथे आपण कसं जायचं अशा याच्यात तो थबकला त्यामुळे त्याचं ते थबकणं समोर असणाऱ्या कांचुकीयांनी पाहिलं आणि त्या कांचुकीयांनी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली तो ब्रह्मचर्य आता आश्रमात येऊन पोहोचणार तो अनेक गोष्टी सांगणार आहे योगधनानी त्याला विचारणार आहे एकाच वेळी अनेक पात्र सध्या रंगमंचावर आहेत या सगळ्या पात्रांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया राहणार आहेत त्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला एकाच वेळी पाहायचंय त्या प्रत्येकाच्या मनात चालू असलेला खेळ त्याच्या चेहऱ्यावर दिसणारे त्याचे भाव त्यातून त्याची येणारी उत्कंठा या सगळ्याच गोष्टी एकाच वेळी आपल्याला पाहत राहायच्या आहेत आणि अशा गोष्टींकडे मी आपलं लक्ष वेधत राहील त्या त्या पद्धतीने आपण लक्षात घ्या एकाच वेळी एकाच घटनेच्या किती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात त्या इथे आपल्याला सुंदर पाहायला मिळतात जसा तो ब्रह्मचारी येतो ते कंचुकीय त्याला म्हणतात स्वयरम सर्वम प्रविशतो भवान मोकळेपणाने या काही अडचण नाही आतमध्ये यायला हरकत नाही सर्वजन साधारणम आश्रम पदम नाम आश्रम हा सगळ्यांसाठी मुक्त असतो सगळ्यांसाठी साधारण असतो कुणीही तिथे विशेष वागायची गरज नसते कोणालाही येता येतं अशा अर्थाने त्यांनी वाक्य वापरलं जसा तो आला तसं पटकन हम म्हणून त्या वासवदत्तेनी आपला घुंगट आणखीनच ओढला असं जे ओढणं आहे त्यातले वेगवेगळे अर्थ समजून घ्या वासवदत्ता स्वतःला लपवतीये का कारण मुळात ती अज्ञात वासात आहे कोणालाही ओळखू यायचं नाही आपण वासवदत्ता हे कोणाच्या समोर प्रकट करायचं नाही आता तुम्ही जरी प्रकट करायचं नाही ठरवलं तरी समोरचे लोक तुम्हाला ओळखू शकतात जरी तिने वेश बदललेला असला थोडासा तरी चेहरा नाही बदलवता येईल महाराणी आहे ती अनेकांनी तिला पाहिलेलं असणार आहे राजवाड्यात पाहिलेलं असणार आहे वेगवेगळ्या उत्सवांमध्ये पाहिलेलं असणार आहे राजसभांमध्ये पाहिलेलं असणार आहे त्याच्यामुळे तिला स्वतःचा चेहरा लपवायचा आहे ती पटकन चेहरा लपवते आलेला ब्रह्मचारी वेगळा आहे अनोळखी आहे आतापर्यंत तिने चेहरा लपवला नव्हता कारण आश्रमातले लोक तिला ओळखत नव्हते आलेले मगधाचे लोक होते तेही तिला ओळखण्याचा प्रश्न नव्हता आता मात्र ती आलेला कोण आहे माहित नाही म्हणून ती पटकन चेहरा लपवते पण तिने चेहरा लपवल्याबरोबर बाकीच्यांच्या होणाऱ्या प्रतिक्रिया पा कशा मस्त आहे तो जशी तिने चेहरा लपवला तसं ती पद्मावती मात्र म्हणते अम्मो अरे बापरे परपुरुष दर्शनम परिहरती आर्या ही जी आर्या आहे ही जी वासवदत्ता आहे ती परपुरुषाचं दर्शन घेत नाही परपुरुषाकडे पाहत नाही भवतु सुपरिपालनीयम खलु मन्यासाहा माझा हा जो न्यास आहे माझ्याकडे जी ठेव म्हणून तिने दिलेली आहे तिला सांभाळणं तसं कठीण नाही कारण ही स्वतःहून कोणाकडे पाहणार नाही किती मजेदार अर्थ आहे त्यातला लोक हिच्याकडे पाहणारच नाहीत कारण ही आता राजवाड्यात राहणार आहे पण हिच्याच कडून समजा कोणाकडे पाहण्याचा विषय झाला कसं आहे सांभाळण्याचे दोन प्रकार असतात कुणी पळून जाऊ नये यासाठी आपण संरक्षण करणे हे बाहेरच्यापासून संरक्षण ठीक आहे कोणी तिला पळून नेऊ नये याच्यासाठी पण स्वतःच व्यक्ती पळून जाणारी असेल तर मग पंचायत होऊ शकते मग संरक्षण जास्त कठीण होतं आता इथल्या वाक्याचा अर्थ तो आहे की ही कोणाकडे पाहत नाही याचा अर्थ हिच्याकडून काही कोणाला पंचायत होणार नाही हा भाव त्यातला फार मजेदार आहे म्हणून ती म्हणते चला सांभाळणं सोपं आहे मला त्याच्यावर तो ब्रह्मचारी येतो आल्यानंतर कंचुकीय त्याला सांगतो भोहो पूर्वम प्रतिष्ठा हा स्म आम्ही आधी आलेलो आहे त्याच्यामुळे प्रतिगृह्यताम अतिथी सत्कार हा आमचा आधी असल्यामुळे मान आहे आम्ही तुम्हाला अतिथी सत्कार देतो त्यांनी त्याला प्यायला पाणी वगैरे दिलं ब्रह्मचारी आचम्य आचमन करून येतात पाणी पिऊन भवतो भवतो निर्वृत्त परिश्रमोस्मी माझा परिश्रम हे जे प्रवासाचा त्रास झाला होता तो दूर झाला चला बरं वाटलं यौगधनानी स्वाभाविक त्याला प्रश्न विचारला भो हो कुतः आगम्यते को गंतव्यम को अधिष्ठानम आर्यस्य एकाच वेळा तीन प्रश्न विचारलेत तिन्हीचा अर्थ आहे कुतः आगम्यते कुठून आला आहात
क्व गंतव्यम कुठे जायचं आहे, क्व अधिष्ठानम आर्यस्य आपण कुठे राहत असता, कुठून आले, कुठे चालले, कुठे राहता, तिन्ही प्रश्न त्यांनी विचारले. त्याच्यावर ब्रह्मचारी त्याला उत्तर देतो, भो हो श्रूयताम ऐका, राजगृह तो अस्मी, मी राजगृहातून आलेलो आहे. इथे राजगृह शब्द लावानक नगरीच्या अर्थाने वापरलाय, कारण जिथे राजा राहतो ते राजगृह, या अर्थाने मी राजधानीतून आलो. श्रुति विशेषणार्थम वत्सभूमौ लावानकम नाम ग्रामम तत्र उषितवान अस्मि. मी श्रुति विशेष, श्रुति शब्दाचा अर्थ ज्ञान, श्रुति शब्दाचा एक अर्थ कान असा आहे, श्रुति शब्दाचा दुसरा अर्थ ज्ञान असा आहे. का असे दोन अर्थ असतील, त्याचं उत्तर आपल्याकडे पूर्वीची जी विद्या होती ती कानांनीच ऐकून पाठ करायची असा प्रकार होता. लिहून काढणे हा प्रकार आपल्याकडे फार नंतरच्या काळात आला. ग्रंथ होते त्याच्याबद्दल तर प्रश्न नाही, पण प्रत्येक जण लिहून अभ्यास करणे नावाची गोष्ट नव्हती. पाठ करून टाकायचं, बुद्धीत एकदा पक्क बसवायचं, घोकूनच काढायचं, ही जी पद्धती आहे. त्याच्यामुळे ज्ञानाला श्रुती म्हटल्या जात होतं, कान म्हटल्या जात होतं, ज्ञान कानानी प्राप्त केल्या जात होतं. श्रुती विशेषणार्थम याचा अर्थ ज्ञान मिळवण्यासाठी वत्सभूमौ, वत्स नावाचा देश आहे, त्या वत्सभूमीमध्ये लावानक नावाच्या गावामध्ये मी राहत होतो. वासवदत्तेला एकदम जसं लावानकाचं नाव ऐकलं, वासवदत्तेला सगळी ती आठवण झाली, तिथे ती राजाच्या सोबत राहत होती, तिथेच गावाला आग लावून तिला योगधनाने तिथून बाहेर काढलेलं होतं. पटकन तिला आठवण आली, ती स्वतःचीच म्हणते, हा हा लावानकम नाम, अरे लावानक, लावानक संकीर्तनेन पुनर्नवीकृत इव मे संताप. हा जसं लावानकाचं नाव ऐकलं, संकीर्तन झालं, कानावर पडलं, तसा माझा संताप, माझं दुःख, माझी व्यथा पुन्हा नवीकृत झाली. पुन्हा नव्याने ते सगळं दुःख मला आठवतंय, कसं मी राजापासून स्वतःला दूर केलं ते आठवतंय. यौवनहरणाला काही देणेघेण नाही, कारण तिने जे वाक्य वापरले ते स्वतःशी वापरलेलं आहे. त्याच्यामुळे यौवनहरणाने पुढचा प्रश्न विचारला, अथ परिसमाप्ता विद्या, विद्यार्थी हा म्हणून तुम्ही सांगितलं, अभ्यासाकरता तिथं राहत होतो सांगितलं, तर अभ्यास संपला का, विद्या संपली का? त्याच्यावर तो ब्रह्मचारी म्हणतो, न खरू तावन, नाही तसं काही झालं नाही. तर योगधनाचा स्वाभाविक पुढचा प्रश्न आहे, यदि अनवसिता विद्या किम आगमन प्रयोजन, जर तुमचा अभ्यास पूर्ण झाला नसेल तर आले कसे काय? तर असा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय आश्रम सोडून जात नव्हते, तिथंच आयुष्यभर राहायचं, विद्या पूर्ण करायची आणि मगच बाहेर पडायचं, अशी आश्रमांची रचना असायची. त्याच्यावर तो ब्रह्मचारी सांगतो, तत्र खलु अति दारुणम व्यसनम संवृत्तम. इथे व्यसन शब्दाचा अर्थ संकट असा आहे, तिथे अत्यंत भयानक अशा प्रकारचं, अति दारुण, अत्यंत भयानक संकट प्राप्त झालं. कथमिव, यौवनहरणाने लगे विचारलं, कोणतं असं संकट? ब्रह्मचारी सांगतो, तत्र उदयनो नाम राजा प्रतिवसती, तिथे उदयन नावाचा राजा राहत होता. आता लक्षात घ्या, लावानकात काय झालंय हे तो सांगणार आहे, त्यानिमित्ताने इथे यौवनहरणाला सगळं मिळणार आहे. त्यांनी डिटेल सांगायला सुरुवात केली एक एक गोष्ट, यौवनहरणाला इंटरेस्ट नाही ते ऐकण्यामध्ये, त्याला नेमकं घडलं काय आपण तिथून आल्यावर. म्हणून जसं राजाचं नाव ऐकलं तो पटकन म्हणतो, श्रूयते तत्र भवान उदयन हा किम सहा, हा ते उदयनांबद्दल ऐकलंय, त्यांचं काय झालं, याचा अर्थ तू त्या मुद्द्यावर ये, आम्ही आल्यानंतर काय झालेलं आहे तेवढं आम्हाला सांग, हे त्याला काढून घ्यायचंय म्हणून तो गडबड करतो. त्यांनी सांगितलं, हा ते ऐकलंय, त्याचं काय? त्याच्यावर ब्रह्मचारी सांगतो, तस्य अवंती राजपुत्री वासवदत्ता नाम पत्नी दृढम अभिप्रेता किल. त्याची वासवदत्ता नावाची अवंती राजाच्या राजाची मुलगी वासवदत्ता नावाची पत्नी अत्यंत प्रिय होती. ते ऐकण्यामध्ये योगधनाला काही इच्छा नाहीये म्हणून तो पटकन म्हणतो, भवितव्यम ततस्ता, बरं असेल पुढे सांगा. याचा अर्थ असेल ती आवडती, आम्हाला तिथे काही देणेघेणं नाही, तुम्ही पुढचं सांगा. ततस्ततः, ततस्ततः म्हणजे त्यानंतर काय झालं, त्यानंतर काय झालं, तो पुढचं पुढचं काढून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्याची ती जी गंमत आहे ती आपल्याला समजून घेता येईल. ब्रह्मचारी म्हणतोय, ततस्तस्मिन मृगया निष्क्रांते राजने ग्रामदाहेन सा दग्धा. त्यानंतर राजा जेव्हा शिकारीला गेला तेव्हा गावाला आग लागली आणि त्यात ती जळून मेली. आता वाक्य कोणी कोणी ऐकलं? सगळ्यांनी ऐकलं, लक्षात घ्या. वासवदत्तीने जसं ऐकलं तसं वासवदत्ता स्वतःच्याच मनाशी म्हणते, अलिकम अलिकम खलू येतात, अरे खोटाय रे खोटाय, मी कुठं जळाली, जीवा मी मंद भागा, मी तर जिवंतच आहे, असं ती स्वतःशी म्हणतीये. यौवनहरणाला ते सगळं माहिती आहे, कारण त्यांनीच आग लावलेली आहे, त्यांनीच केलेली योजना आहे. तो म्हणतो, ततस्तता, बरं पुढं काय झालं ते सांगा. जाऊ दे, गेली तर गेली, त्याला काही वाईट वाटलेलं नाही, कारण त्याला माहिती आहे गेलेलीच नाही, त्याच्यामुळे त्याला वाईट वाटायचा प्रश्न नाही. तो म्हणतो, पुढं काय? ब्रह्मचारी सांगतो, ततस्ताम अव पत्तुकामो यौवनरायणो
नाम सचिवस तस्मिन एव आज्ञोपतिताः तेव्हा त्यानंतर तिला वाचवण्यासाठी यौगनरायण नावाच्या त्याच्या अमात्याने त्याच अग्नीत उडी मारली. आता मुजदार लक्षणाक्षर घ्या, वासवदत्ता जळून मेली हे गावात्यांनी सांगितलं. यौगनरायण कुठे गेला विचारलं तर त्याच्याकरता हे सांगितलेला हिशोब होता की यौगनरायणाने तिला वाचवायसाठी त्याच आगीत उडी मारली. याचा अर्थ यौगनरायणही जळाला राजाच्या दृष्टीने किंवा तिथल्या लोकांच्या दृष्टीने अशी त्यांनी तिथे व्यवस्थित रचना करून ठेवलेली आहे. त्या अग्नीतच उडी मारली. यौगनरायण मात्र वेगळंच वाक्य असत असे म्हणतोय, सत्यम पतितम इति ततस्तत. हो खरोखरच आगीतच उडी मारलेली आहे, कारण एवढ्या सगळ्या योजना डोक्यावर घेऊन बसलेलो आहे, एक वेगळ्या प्रकारची आगच आहे, कसं पूर्ण होईल माहित नाही. बर ततस्तत पुढे सांगा, तत प्रतिनिवृत्तो राजा तद वृत्तांतो श्रुत्वा तयो हो वियोग जनित संताप तस्मिनेव अग्नौ प्राणान परित्यक्तु कामो आमात्यैहि महता यत्नेन वारिता. त्याचा प्रतिनिवृत्तो राजा जेव्हा शिकारून परत आला तद वृत्तांत श्रुत्वा तो सगळा वृत्तांत नगराला आग लागल्याचं ते सगळं ऐकून वासवदत्ता जळाली, यौवनराने तिला वाचवायसाठी उडी मारली तोही जळाला, हे सगळं ऐकून तयोहो वियोग जनित संताप त्या दोघांच्या वियोगामुळे त्या दोघांपासून दूर गेल्यामुळे जो संताप राजाला झाला, जे दुःख राजाला झालं त्या संतापामुळे तस्मिन एव अग्नौ त्याच आगीमध्ये प्राणान परित्यक्तु कामा राजाही प्राण द्यायकरता तयार झाला तेव्हा आमात्य ही महता यत्नेन त्याचे जे उरलेले आमात्य होते त्या आमात्यांनी मोठ्या प्रयत्नांनी त्याला कसं बसं अडवलं. यत्नेन वारिताः म्हणजे अडवलं, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने अडवलेलं आहे. वासवदत्ता स्वतःशीच म्हणते, जानामि जानामि आर्यपुत्रस्य मयी सानुक्रोशत्वम, माहिती आहे मला माझ्यावर त्यांचं किती प्रेम आहे. सानुक्रोशत्व तिच्यावर असलेलं प्रेम, माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये किती आत्मीयता आहे ते मला माहिती आहे. मी जळाली असं म्हटल्याबरोबर त्यांनीही प्राण देण्याकरता उडी मारलेली आहे हे तिला कळलेलं आहे. यौवनरायण मात्र पुढचा विषय ततस्तत. बरं पुढे काय झालं, ततस्तस्याः शरीर उपभुक्तानी दग्धशेष आभरणानी परिश्वज्य राजा मोहम उपगता. त्यानंतर तिच्या शरीरावर घातलेले, पूर्वीचे जे शरीरावर घातलेले होते असे जे दागिने आहेत, दग्ध शेष जळण्यातून शिल्लक राहिलेले, सगळे न जळालेले काही दागिने शिल्लक राहिलेत, कारण दागिने धातूचे असतात सोन्याचे आहेत ते काही पटकन जळणार नाहीत, तसे शिल्लक राहिलेले दागिने आभरणाने परिश्वज्य त्याला मिठी मारून, याचा अर्थ ते दागिने छातीशी कवटाळून, कारण आता वासवदत्ता तर नाही पण तिचे दागिने सापडले, तिच्या वस्तू सापडल्या, एखाद्या गेलेल्या व्यक्तीची अशी एखादी गोष्ट दिसली की आपल्याला पुन्हा तिची आठवण येते तशा अर्थाने ते वापरलेलं आहे. तिच्या त्या दागिन्यांना उराशी कवटाळून राजा मोहम उपगतम अक्षरशः बेशुद्ध पडला. सगळेच जण हा अरे बापरे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देतात. वासवदत्ता मात्र स्वतःशी म्हणतीये, सकाम मिदान आर्य यौवनरायणो भवतु, झालं यौवनरायणाच्या मनासारखं, केलं माझ्या नवऱ्याला बेशुद्ध, किती दुःख त्यांना दिलेलं आहे, आपल्या एक योजना हा करतो तिथं तेवढ्या पुरती तिला चीड आलेली आहे. लक्षात घ्या, आतापर्यंत तिला सगळा त्रास होत होता, ती यौवनरायणाला एक शब्द वाईट नाही बोलली, पण राजाला काही त्रास झाला असं तिला जेव्हा कळलं तेव्हा ती यौवनरायणाला नावं ठेवते. त्या दोघांमधलं हे प्रेम आपल्याला समजून घेतलं पाहिजे, मला त्रास झाला तर चालेल पण माझ्या ह्यांना त्रास होता उपयोगी नाही. ही जी वासवदत्तीची भूमिका आहे ती किती सुंदर आहे लक्षात घ्या, ती आपल्या समोर अप्रत्यक्षरित्या येते. चेटी मात्र म्हणतीये, आता स्वाभाविक हे सगळं जेव्हा ऐकतीये वासवदत्ता तेव्हा तिच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागलेल्या आहेत, तिच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, ते त्या दासीनी पाहिलं. ती दासी म्हणतीये, भर्तुदारिके रोदती खलु अयम आर्या, औही रडतीये, तिला दुःख होतंय. पद्मावती सहज म्हणतीये, सानुक्रोशया भवितव्यम, आता तिला काहीच माहित नाही की हीच वासवदत्ता आहे, रडत आहे म्हटल्यानंतर ती स्वाभाविक म्हणते, अगं मनाने हळवी असेल, कोणाचे दुःख ऐकलं की काही लोकांच्या डोळ्यात येतं पाणी, तसं तिच्या आलेलं असेल. यौवनरायणाला त्याच्यातलं लक्ष काढायचं नाहीये बाकीच्या गोष्टीतलं, त्याला त्याच्याकडून काढून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे जशी वासवदत्ता रडती असं कळलं तो पटकन म्हणतो, अथकेम अथकेम, हो हो बिलकुल, सानुक्रोशया मे भगिनी प्रकृत्या सानुकृषया, स्वभावतः ती अत्यंत हळवी आहे, रडत असेल रडू दे हरकत नाही. ततस्तत त्याची ती गंमत समजून घ्या, तो फक्त पुढचं काय आहे ते काढून घ्यायच्या मागे लागलेला आहे. तो पुढचा प्रश्न विचारतो, ब्रह्मचारी सांगतो, ततः शनैः शनैः प्रतिलब्ध संज्ञः संवृत्तः, त्या
त्यानंतर राजाला हळूहळू पुन्हा शुद्ध आली, राजा पुन्हा शुद्धीवर आला. पद्मावती आता वास्तविक इतका सगळा विषय चालू होता तो वासवदत्तेचा चालू होता. आतापर्यंत पद्मावती काहीच बोलली नव्हती. राजा बेशुद्ध पडला, सगळ्यांना वाईट वाटलं होतं. राजा पुन्हा शुद्धीवर आला म्हटल्याबरोबर पद्मावती एकदम प्रतिक्रिया देते, दिष्ट्या ध्रियते मोहमिती श्रुत्वा शून्यमिव मे हृदयम. बरं झालं, दिष्ट्या ध्रियते, चला हरकत नाही, शुद्धीवर आले. ते जेव्हा बेशुद्ध पडले असं ऐकलं, माझं हृदय शून्य झालं होतं. वाक्याचा अर्थ समजून घ्या. कशा करता वास्तविक पद्मावतीला काही देणे घेणं नाही. अद्याप पद्मावतीच्या सोबत त्याच्या विवाहाचा विषयही आला नाही, पण मनातल्या मनात कुठंतरी पद्मावतीच्या डोक्यात राजा उदयन बसलेला आहे. पुढे आपल्याला दासी सांगणार आहेत ते. आणि इथं उदयन डोक्यात बसलेला असताना त्याचं असं दुःख पाहिल्यानंतर पद्मावती म्हणते, माझं हृदय शून्य झालं होतं. याचा अर्थ तिच्या हृदयात त्याचं स्थान आहे हे अप्रत्यक्षरित्या आपल्याला कळतं. पुढचा जो कथाभाग घडत जातो, कारण असंख्य घटना एकामागोमाग एक होणार आहेत, बाकीच्या घटना उद्याच्या भागात आपण पाहू, पुढच्या भागात. तोपर्यंत जय तो संस्कृतम.